नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल कृषी दर्शनमध्ये। शेतीविषयक नवीन नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, तुमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण जे शेतकरी तिसरी कर्जमाफीची वाट बघत होते त्यांच्यासाठी एक आनंद आणि दिलासादायक बातमी आहे। मित्रांनो, 27 एप्रिलला CSE पोर्टलला तिसरी यादी टाकलेली आहे, म्हणजे आजपासून 30 एप्रिलपासून सर्वांसाठी खुली झाली आहे। हे अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे, त्यामुळे तुम्ही CSE पोर्टलवर जाऊन किंवा तुम्ही जवळच्या केंद्रात जाऊन ती यादी पाहू शकता। तर मित्रांनो, खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे, जे लाखो शेतकरी जे कर्जमाफीची वाट बघत होते तिसऱ्या यादीची, तर त्यांच्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे। त्याचप्रमाणे आपले सरकार केंद्र तिथे भी यादी उपलब्ध आहे। लॉकडाऊनमुळे गर्दी न करता कुठेही व्यवस्थित करावे असे शासनाचे आदेश दिले आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे, ते म्हणजे नियमितदार शेतकरी आणि 2 लाख लाखावरील कर्जाचे कर्ज नाव या यादीत असणार का नाही, आपण हे आज जाणून घेणार आहोत। शासनाने कर्जमाफी जाहीर केल्यानंतर त्याच्या अटीमध्ये बदल केले आहे। नियमित कर्जदारांना आणि 2 लाखावरील कर्जदार सुद्धा कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। आज कर्जमाफीची तिसरी यादी लागली, त्यामुळं पात्र शेतकरी असणार आहेत, त्यांचे कर्ज 2 लाखाच्या आत आहे आणि ते योजनेस पात्र असून आधीच्या यादीत ज्यांचे नाव नव्हते आले त्यांनी घेतलेले कर्ज 1 एप्रिल 2015च्या नंतर आणि 3 सप्टेंबर 2019 पर्यंत थकीत असेल तर ते शेतकरी या कर्जमाफी योजनेस पात्र आहे। त्यांची नावे या तिसऱ्या यादीत येणार आहेत। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची नियमित कर्जदार आणि 2 लाखावरील कर्जदार शासनाकडून घोषणा झाली खरी, पण लॉकडाऊनमुळे शासनाकडून तसा निर्णय म्हणजे GR येऊ शकला नाही। जेव्हा शासन निर्णय येईल तेव्हा लगेच आपल्या चॅनलवर जाहीर करण्यात येईल। लॉकडाऊनमध्ये शेतीला चालना देणे त्यांना गरजेचे म्हणले आहे। मित्रांनो, अशा